तुम्ही बघत आहात जनमत मराठी। गोदावरी नदीमध्ये गणपती विसर्जनासाठी गेलेले 5 जण पाण्याचा अंदाज न आल्याने नदी पात्रात वाहून गेल्याचा संशय असून 3 मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे। इतर मृतदेहांचा अग्निशमन दल व जीवरक्षक दल मार्फत शोध सुरू असून मंडपाकडे कमी कर्मचारी संख्या व अद्ययावत साधनसामुग्रीचा अभाव यामुळे शोधकार्यात विलंब होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी केला आहे। तो की काही ठिकाणी गालबोट लागलेला आहे, यामध्ये नुकतंच आपण बघतो आहोत की रामकुंडापासून तर ह्या भागामध्ये सुमारे 5 ते 6 जण व्यक्ती गायब झाल्याची तक्रार आहे। त्यातले 3 मृतदेह आज अग्निशामक दलाने काढलेले आहेत। गेल्या अनेक तासांपासून महानगरपालिकेमार्फत अग्निशामक दलामार्फत शोधमोहीम सुरू आहेत। त्यात 2 जण अजूनही बेपत्ता लापत्ता असल्याची चर्चा आहे। त्यामध्ये 3 बॉड्या हाती लागलेल्या आहेत, त्याचा परिचय देखील झालेला आहे। परंतु या उरलेल्या 2 बॉड्या शोधकार्य सुरू आहे, ते अग्निशामक दलाच्या मार्फत महानगरपालिकेचे काही जीवरक्षक असतील किंवा काही जे प्रायव्हेट जीवरक्षक आहेत त्यांच्यामार्फत देखील शोधकार्य सुरू आहेत। गेल्या अनेक तासापासून शोधकार्य सुरू असून देखील काही बॉडीज अजून प्राप्त होणे बाकी आहेत। परंतु माझी सर्वांना एकच विनंती आहे की गेल्या आपण बघत आहोत की महानगरपालिकेने देखील किंवा विविध मंडळाने स्थानिक काही पक्षांनी देखील आपण अनेक ठिकाणी कृत्रिम तलाव केलेले होते, ज्यामध्ये गणपती विसर्जनासाठी आपण प्रत्येकाला आवाहन केलं होतं। मात्र अति उत्साहपणा हा काही ठिकाणी नडलेला दिसतोय आणि अति धाडसामुळे काही ठिकाणी असे काही लोकांचे जोर हा प्रसंग भेटलेला आहे। जबाबदारी न्याय हक्काची।